राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा दूध संघाचे नवीन दूध शीतनीकरण केंद्र उभारणी आणि गांधीली येथील दूध शाळेचे विस्तारीकरण आधुनिकीकरण करण्याकरिता 20,53,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात मोठ्या प्रमाणात विकास काम करण्यात येत असल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष तथा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे. या प्रकल्पासाठी 50% शासन अनुदान आणि 50% रक्कम संघाचा हिस्सा आहे. या प्रकल्पात सिल्लोड तालुक्यातील भवन या ठिकाणी नवीन 30,000 लिटरचे क्षमतेचे दूध शीतनीकरण केंद्राची नवीन उभारणी अद्ययावत मशिनरी ISO नियमाप्रमाणे बांधकाम करण्यात आले. त्यासाठी 4,50,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय. तसेच गांधीली या ठिकाणी दूध शाळेचे विस्तारीकरण तसेच आधुनिकीकरण करण्यासाठी 16,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय. प्रामुख्याने पूर्वी 50,000 लिटर प्रतिदिन दूध हाताळणी क्षमता होती, त्या आता विस्तारीकरणामुळे प्रतिदिन 1,00,000 लिटर दूध हाताळण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. यासाठी 2,32,00,000 रुपये खर्च करण्यात आला आहे. प्रामुख्याने 30,000 लिटर क्षमतेचे कोल्ड स्टोरेज, अद्ययावत पॅकिंग मशीन दूध साठवण्यासाठी सायलो, तसेच स्कॅन निर्जंतीकरणासाठी पॉवर स्वच्छ धुण्यासाठी वा शहर 5,000 लिटर क्षमतेचे रायझर होमोनझर घेण्यात आले आहेत. दूध संघाने लस्सी, दही, ताक, श्रीखंड, आम्रखंड, सुगंधी दूध, तूप या सर्व दुग्धजन्य पदार्थांची उत्पादन क्षमता जवळपास पूर्वीपेक्षा 5 पटीने वाढवली. तसेच क्षमता वाढवित असताना आधुनिक आणि स्वयंचलित मशिनरी बसवण्यात आल्या आहे. या क्षमतेमुळे पूर्वीची 3,000 लिटर दुग्धजन्य पदार्थ बनवण्याची क्षमता आता प्रतिदिन 20,000 लिटर क्षमतेची झाली आहे. या दुग्धजन्य पदार्थाची त्रिकोणीची क्षमता वाढवण्यात आली आहे. यासाठी दूध संघाने आधुनिक प्रयोगशाळेची उभारणी केली आहे. त्यासाठी जवळपास 3,25,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय. दूध संघाने वर्षभर बचत करून 3,45,00,000 रुपये खर्च करून नव्याने आईस्क्रीम उत्पादन तसेच पेढा, पनीर, सुगंधी दूध उत्पादनासाठी आधुनिक पद्धतीच्या आणि स्वयंचलित मशिनरी बसवण्यात आल्या. गांधीली येथे दूध शाळा ISO नियमाप्रमाणे दूध शाळेचे आधुनिकीकरण पद्धतीने निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करण्यासाठी ऑटोमॅटिक CIIP सिस्टम बसवण्यात आल्या. त्याकरता 87,00,000 रुपये खर्च करण्यात आलाय. मराठवाड्यातील पहिलीच दूध शाळेची विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आलं आहे. आता परराज्यातील दूध संघाचे उत्पादन विकले जाणार आहे. तसेच दूध उत्पादन शेतकऱ्यांनीही 1 सप्टेंबर पासून 1 रुपया लिटर मागे वाढून देण्याची घोषणाही यावेळी दूध महासंघाचे अध्यक्ष, संघाचे अध्यक्ष तथा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. यावेळी उपाध्यक्ष नंदलाल काळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष नवपुते अण्णा, व्यवस्थापकीय संचालक पाटील यांच्यासह दूध महासंघाचे संचालक आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ याच्यामध्ये आम्ही गांधीलीच्या प्लांटमध्ये आता जे काही उपपदार्थ तयार होतात म्हणजे आता आमच्याकडे श्रीखंड, तूप, पनीर आणखी त्याचबरोबर असलेलं आता नव्याने सुरू होणार असलेलं आईस्क्रीम वगैरे हे सगळे आम्ही इथे या ठिकाणी बनवतो आणि ते त्याच्यासाठी जी काही मशिनरी पाहिजे होती ती मशिनरी आम्ही घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी RKY योजनेतून आम्हाला 10 कोटी रुपयाचं अनुदान मिळालं आणि 10 कोटी रुपये आम्ही संघाने खर्च केले असं 20 कोटी रुपयाची मशिनरी आम्ही गांधेलीच्या प्लँटमध्ये आणि सिल्लोडला जो प्लँट उभा केला संकलनचा तिथं त्या ठिकाणी आम्ही त्याचं मशिनरी बसवली आणि ती आता कार्यान्वित झाली. आता नव्याने पेढासुद्धा आमच्याकडे तयार व्हायला लागला आणि त्यामुळे आमच्याकडे जे बाय प्रॉडक्ट होतात ते देवगिरी महानंदाच्या नावाने होतात. आम्ही शक्यतो सगळ्या प्रकारचे बाय प्रॉडक्ट करायचा प्रयत्न करतो. आमचा विश्वास आहे की आमचं दर्जेदार उत्पादन हे बघून आमचं चांगलं मार्केट होतं आणि लोकही आम्हाला चांगला प्रतिसाद देतात आणि त्यामुळे उत्पादन चांगलं व्हावं, दर्जेदार व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. दूधसुद्धा आमचं चांगल्यातलं चांगलं दूध हे देवगिरी महानंदाचंच आहे असे आता गिरायक आम्हाला सांगतं आणि त्यामुळे आम्ही तेही विकतो. दुसरी गोष्ट की आम्ही आता आज पासून खरेदीसाठी 1 रुपया वाढवला आहे. म्हणजे पूर्वी शेतकऱ्याचं दूध 27 रुपये प्रति लिटरने घेत होतो ते आजपासून 28 रुपये प्रति लिटरने आम्ही घेणार आहोत. पण आम्ही जरी खरेदीचा दर वाढवला असला तरी विक्रीचा दर आम्ही वाढवलेला नाही. जो पूर्वीपासून गेली 6 महिने आमचा
42 रुपये विक्रीचा दर आहे प्रति लिटर, तोच आज चालू आहे।